पनवेलचे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवारी आणि बुधवारी असे दोन दिवस अजरामर विनोदी नाटक ऑल द बेस्ट आणि धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आजीबाई जोरात या दोन्ही नाटकांना पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. या नाटकाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. यावेळी महिलांनी तसेच लहान मुलांनी त्यांचे औक्षण करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड सांस्कृतिक प्रकोष्ठ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 6 आणि 7 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध अशा दोन नाटकांचे 4 प्रयोग नागरिकांना मोफत पाहायला मिळाले. 6 आणि 7 ऑगस्टला मराठी रंगभूमीवरील अजरामर विनोदी नाटक ऑल द बेस्टचा प्रयोग दुपारी 3 वाजता तर शालेय मुलांकरिता विशेष सध्याचे धमाल विनोदी बहुचर्चित नाटक आजीबाई जोरात हे नाटक सायंकाळी 8 वाजता सादर झाले. या नाट्य महोत्सवाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ट नियोजनाचं कौतुक केलं. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, राजू सोनी, माजी नगरसेविका नीता माळी, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, शहर उपाध्यक्ष अमित ओझे, मयुरेश किस्मतराव, अभिषेक पटवर्धन, वैभव बुवा, चिन्मय समेळ, प्रीतम म्हात्रे, सुहासिनी केकाणे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांच्यासह निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, अभिनय बेर्डे, मनपीत पेम, मयुरेश पेम, विकास पाटील, रिया अग्निहोत्री हे कलाकार उपस्थित होते. दरवर्षी आपण या नाट्यगृहामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये नाट्य एकांकिका स्पर्धा भरवतो आणि महाराष्ट्रभरामध्ये होणारी स्पर्धा त्याचं पारितोषिक वितरण किंवा अंतिम फेरी ही या नाट्यगृहामध्ये असते आणि त्याच्यासाठी जवळपास वर्षभर ही सारी मंडळी धावपळ करत असतात आणि त्यामुळे आता आपल्या मराठी भाषेतला अतिशय चांगला शब्द आहे, नितांत सुंदर शब्द आहे वाढदिवस. म्हणजे इंग्रजी भाषेत तो बर्थडे होतो तेव्हा तो वर्षातून एकदाच येतो आणि मराठी भाषेमध्ये प्रत्येक दिवस आयुष्यातला हा वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्यापुढे 50 हा आकडा आला आणि मग माझ्या सर्व सहकाऱ्यांना वाटलं आपण हे करावं आपण ते करावं आणि त्यामुळे औक्षणी झालं. ज्यांनी केलं ते आमच्या सर्व ताईंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला इतकं चांगलं हे नाट्यगृह आधी नगरपालिका आणि आता महापालिकेच्या माध्यमातून मिळालंय. या उन्हाळ्यामध्ये त्याची सर्व दुरुस्ती आणि सगळं झालं त्यामुळे चांगल्या नव्या स्वरूपामध्ये आपल्यासाठी उपलब्ध झालं आणि आज हा जो प्रयोग पाहतोय मी बऱ्याच दिवसांनी पूर्ण एक अर्धा प्रयोग मला पाहता आला या नाट्यगृहामध्ये. तर हे सगळी आपल्यासाठीची सर्व संसाधनं वापरली जात आहेत आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना लुटता येतो याचा खरंच मनापासून आनंद आहे. आपल्या सगळ्यांच्या आनंदाचं कुठंतरी कारण बनता जर आलं असेल तर त्याचा मला मनापासून समाधान आहे की आपल्या सगळ्यांना या 4ही प्रयोगांना म्हणजे ऑल द बेस्टचे 2 आणि आजीबाई जोरातचे 2 आपण प्रतिसाद दिलात, उदंड प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो.